या संदर्भात आपण प्रेस घेतोय. आरोप नाही आहेत, हे सत्य मी केलेलं आहे, सत्य सांगतोय की जे व्हिक्टर अँड आल्बर्ट म्युझियम ज्या संग्रहालयातनंही वाघ नखं शिवाजी महाराजांची म्हणून हे आणतात, ते संग्रहालय स्वतः सांगतंय की वाघ नखं शिवाजी महाराजांची नाहीत. आणि ही गोष्ट त्या संग्रहालयाच्या संचालकांनी ज्या वेळेला महाराष्ट्राचं हे मंत्री आणि अधिकारी वरिष्ठ अधिकारी करार करायला गेलेले होते लोन ॲग्रीमेंटचं, त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलेली आहे की ही वाघ नखं शिवाजी महाराजांची नाही आहेत. आणि तुम्ही ही वाघ नखं भारतात घेऊन गेल्यानंतर जिथं ती डिस्प्ले कराल त्या ठिकाणी ही वाघ नखं शिवाजी महाराजांची नाही आहेत, त्याच्याविषयी अनसर्टनिटी आहे, अशा पद्धतीचं लेबल लावायचं हे सुद्धा त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या त्या अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे. आणि असं सांगितलेलं असताना सुद्धा महाराष्ट्राचे हे मंत्री आणि अधिकारी धादांत खोटं बोलून जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांची असे सांगत त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयेचा खर्च करावा लागले. ही वाघ नखं कायमस्वरूपी आणणार नाही आहेत, 30 कोटी रुपये जवळजवळ ह्याच्यासाठी खर्च करून लोन ॲग्रीमेंट करून आणा लागलेले आहेत आणि फक्त 3 वर्षासाठी आणणार आहेत. आणि जिथं ती 6 महिन्यासाठी, वर्षभरासाठी, 9 महिन्यासाठी डिस्प्ले करणार आहेत, तिथं डिस्प्ले करायसाठी सुद्धा ती वाघ नखं ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी 7-7, 8-8 कोटी रुपये खर्च करायला लागलेत. आणि नुसता तेवढाच खर्च करत नाही आहेत तर त्याचं टेंडरसुद्धा महाराष्ट्राबाहेरच्या एका कंपनीला त्यांनी दिलेलं आहे ही वाघ नखं ठेवण्याचं. म्हणजे ही महाराष्ट्राची अशी फसवणूक शिवाजी महाराजांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कुठल्याही शासनानं केलेली नव्हती, सत्ताधाऱ्यांनी केलेली नव्हती, ती आज हे सत्ताधारी करत आहेत. शिवाजी महाराजांचा हा एक प्रकारे अपमान आहे. आणि यांच्याकडं मी जवळजवळ 6 महिने झालं अनेक पत्र लिहिलेत, पत्राचे बघा एक गट्टा निर्माण झाला आहे, पत्रव्यवहारचा गट्टा आहे. एकाही पत्राला एकदाच फक्त पुरातत्व खात्याच्या संचालकांनी उत्तर दिलं, त्यांनी सुद्धा ती वाघ नखं शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही असं मान्य करणारे उत्तर दिलं. त्याच्यानंतर हे सांस्कृतिक सचिव असेल, पुरातत्व खात्याचे अधिकारी असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सांस्कृतिक मंत्री असतील, कोणीही पत्राला साधं उत्तरसुद्धा देत नाही. आणि वारंवार अनेक वेळेला ट्विट करून वर्तमानपत्रामध्ये बातम्या देऊन व्हिडिओमध्ये सांगून की ही शिवाजी महाराजांची वाघ नखं आहेत, ही लोकांची शिवप्रेमींची फसवणूक करत आहेत आणि ही फसवणूक त्यांनी तातडीनं थांबवावी. आता व्हिक्टर अँड आल्बर्ट म्युझियमच्या या पत्रामुळं त्यांचं बिंग बाहेर फुटलेलं आहे. खरं तर ह्याच्या अगोदरसुद्धा मला 2 महिन्यापूर्वी पत्र आलेलं होतं अशाच पद्धतीचं, पण मी तो थांबलो कारण महाराष्ट्राच्या सांस्कृतिकपणाबद्दल माझ्या मनात आदर होता आणि हे मंत्री किंवा अधिकारी परत आपली स्वतःची जी काही चूक झाली आहे ती रिव्हर्स करतील, परत घेतील आणि सत्य जे काय ते महाराष्ट्र सांगतील असं मला वाटत होतं. एवढंच नाही तर ही वाघ नखं 1971 त्या संग्रहालयात गेलेत व्हिक्टर अँड आल्बर्ट म्युझियममध्ये आणि त्या संग्रहालयात अशा पद्धतीची 6 वाघ नखं आहेत. म्हणजे ही एकटीच वाघ नखं तिथं आहेत असं नाही आणि ह्याच्यातलंच हे एक वाघ नखं ती परत आणतायत, हे वाघ नखं परत आणतायत. आणि हे वाघ नखं 1971 गेलेलं त्या संग्रहालयात असणारं वाघ नखं ते आणा लागले. इतकी फसवणूक जर मंत्रीपदावर बसलेलं व्यक्तिमत्व करत असेल तर महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे की हे कशासाठी करतात. मागच्या वेळेला सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 350 राज्याभिषेक म्हणून 1 वर्ष अगोदरच साजरा केला. वारंवार शिवाजी महाराजांच्या विषयात वाद आणण्यासाठी हे करायला लागलेत का? ह्यांच्या भावना शिवछत्रपतींच्या बद्दल शुद्ध आहेत का नाही असा एक संशय हे सगळा पत्रव्यवहार आणि हे सगळं सत्य बघितल्यानंतर निर्माण होत. त्याच्याविषयीचे अनेक पुरावे आम्ही सादर केलेले आहेत. आता हे पुस्तक आहे 1944 पुस्तक आहे, एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलेलं पुस्तक आहे. ह्याच्या पान नंबर 47 वाघ नखं साताऱ्यातच आहेत हे आम्ही स्पष्ट लिहिलं आहे. या पुस्तकाचं नाव सुद्धा तुम्हाला सांगतो आता थोडं. इम्पिरियल गाईड टू इंडिया नावाचं एक पुस्तक आहे आणि एका ब्रिटिश अधिकारी जे होता त्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हे पुस्तक लिहिलं आहे इम्पिरियल गाईड टू इंडिया. आणि ह्याच्यामध्ये तो 43 साताऱ्यात गेलेला होता आणि तिथं त्यानं शिवाजी महाराजांची वाघ नखं बघितलेली आहे ते लिहिलेलं आहे त्यानं. मी तर या पुस्तकात
सातारा ते त्या अशी अनेक वर्णनं आहेत, नुसती वर्णनं नाहीत तर फोटोग्राफ सुद्धा आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या इकडे इकडे आता हा फोटो आहे. मी सगळ्यांना अगोदर सुद्धा हा पब्लिश केला होता. मॉडर्न रिव्ह्यू नावाचं एक मासिक निघायचं, त्याच्यामध्ये हा फोटो 1909 सातारा जलमंदिरात काढलेला आहे वाघनखांचा, शिवाजी महाराजांचा कॅप्शनसह दिलं आहे, त्याच्यात माहितीसुद्धा दिलेली आहे मॉडर्न रिव्ह्यूमध्ये. असे कितीतरी पुरावे आहेत, कितीतरी. ह्यांचं म्हणणं आहे की वाघनखं ग्रँडफला प्रतापसिंह महाराजांनी दिलेली होती. प्रतापसिंह महाराज हे अत्यंत शिवप्रेमी होते, पेशव्यांच्या कैदेतून सुटून ते छत्रपतींच्या गादीवर आलेले होते. आणि अशा प्रतापसिंह महाराज, तुम्हाला माहीत असेल की शाहू महाराजांनी शेवटी आपलं त्यांचं प्राण जायच्या अगोदर प्रबोधनकार ठाकरेंच्याकडून त्या प्रतापसिंह महाराजांचा इतिहास लिहून लिहिणार म्हणून शपथ घेतलेली होती. असे ते प्रतापसिंह महाराज आहेत. जर ही त्यांचं म्हणणं जर त्यांना, मला असा एकाने एक संशय आहे की ज्या प्रतापसिंह महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळ त्यावेळेला चालवलेली होती, जे प्रतापसिंह महाराज हे छत्रपतींच्या गादीचं पुनर्जीवन त्यांनी केलेलं होतं, अशा प्रतापसिंह महाराजांचं सुद्धा चरित्र विकृत करायचं अशासाठी सुद्धा ही केली असेल. कारण त्या प्रतापसिंह महाराजांनी ग्रँडफला ती वाघनखं दिली, त्या प्रतापसिंह महाराजांनी ग्रँडफला वाघनखं दिली, मग त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये काय भावना तयार होतील त्या व्यक्तीबद्दल, असं सुद्धा एक आहे. पण त्यांनी दिलेली नव्हती, त्यांनी स्वतःसुद्धा ते मान्य केलेलं नाही. आणि त्याच्यानंतर अनेक लोकांनी, म्हणजे मुंबईच्या गव्हर्नरची एक लेडी होती, लेडी फॉकलँड नावाची, लेडी फॉकलँड नावाचा गव्हर्नर होता त्याची ती पत्नी, तिनं साताऱ्यात जाऊन ती वाघनखं भवानी तलवार बघितल्याचे तिनंसुद्धा स्वतःचं एक पुस्तक आहे, ते चावचाव नावाचे पुस्तकाचे दोन खंड आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मान्य केले. जे ते ग्रँड ऑफचं जे नाव सांगतात, त्या ग्रँड ऑफचा एक नातू तो सुद्धा इथं साताऱ्यात आलेला होता 1879. त्यानंसुद्धा माय इंडियन जर्नी नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यानंसुद्धा लिहिलं आहे की आमच्याकडं जी वाघनखं आहे तशी तेजी अस्सल वाघनखं, आमच्याकडे एक त्याचं स्पेसिमन आहे, स्पेसिमन म्हणजे तशा पद्धतीचे आहेत, प्रतिकृती आहे, आणि अस्सल वाघनखं ही साताऱ्यामध्येच आहेत असं त्यानं सुद्धा लिहून ठेवलं आहे. अनेक गोष्टी अशा आहेत साताऱ्यामध्ये, भवानी तलवार शिवाजी महाराजांची साताऱ्यात आहे, त्याचे दरवर्षी बघा तुम्ही ते हे काढतात, मिरवणूक वगैरे काढतात. अनेक गोष्टी साताऱ्यातच आहेत. शासनानं ताबडतोब ह्याच्यावर स्पष्टीकरण द्यावं, नाहीतर ते म्युझियमवाले तर खोटं बोलतात, ज्यांच्याकडनं आणा लागले त्यांना पैसे पाहिजे म्हणून, नाहीतर हे तर खोटं बोलतात. हे काहीतरी एक दोन्ही पिकीतलं एक काहीतरी त्यांनी मान्य करायला पाहिजे. ही वाघनखं आत्ता जी वाघनखं आणा लागले ते 1971 ब्रिटिश म्युझियम व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये गेलेली आहेत. तशी 6 वाघनखं त्यांच्याकडे आहेत. आणि कडोलीकरणा जे पत्र आलेलं होतं ते ब्रिटिश म्युझियमचं आलेलं होतं, ते व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमचं आलेलं नाही आहे. दोन वेगवेगळी संग्रहालय आहेत, ब्रिटिश म्युझियम आणि व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम, ही दोन वेगवेगळी संग्रहालय आहेत. ब्रिटिश म्युझियमनं सांगितलं की आमच्याकडं शिवाजी महाराजांची भवानी तलवार नाही, पण शिवाजी महाराजांची वाघनखं ही व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत असं त्यांना वाटत होतं म्हणून त्यांनी दिले. त्यांनी काय पुरावा नाही दिलेला त्याचा. आणि म्युझियमनं ज्यांच्याकडे आहेत त्यांनीच दावा केलेला नाही ना आमच्याकडे आहेत म्हणून. ते पत्र म्हणजे त्यांचं, ते माझ्याकडं ह्याच्याकडं वाघनखं काय आहेत ह्यांच्याकडं, आणि मी सांगतोय की माझ्या माहितीप्रमाणे ह्यांच्याकडे आहेत, तुम्ही जाऊन तपासा, असंच पत्र आहे ते. हा संभ्रम दूर करण्यासाठी